नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची एक राजकीय बातमी आहे। जरांगींच्या आरक्षणाची मागणी योग्य आहे, इतरांचा देखील मात्र विचार व्हावा असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। मुस्लिम, धनगर आणि लिंगायत या समाजाच्या हिताचाही विचार करावा, शरद पवार यांचं हे वक्तव्य। तर मराठ्यांना OBC आरक्षण द्या असं पवार म्हणत आहेत का, असा सवाल मुनगंटीवारांनी केला आहे। मराठा आरक्षण देण्यास सरकार तयार आहे, OBC आरक्षण देण्याबाबत तिढा मात्र कायम आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले। त्यांच्या आरक्षणाची मागणी योग्य ती करत असताना इतरांचाही विचार हा करावा अशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी मांडली, विशेषतः जनरल स्वतः मांडली। त्यांनी सांगितलं की मुस्लिम, धनगर, लिंगायत अशी काही समाज असतात, त्यांना बरोबर घ्यावं, त्यांच्या हिताचा विचार करावा अशी मांडणी केली। तर या सगळ्या गोष्टीत आरक्षण देऊन सगळ्यांना, सगळ्या लहान घटकांना त्याच्यात घ्यावं असा आमचा आग्रह। शरद पवार असं म्हणाले का मराठा आरक्षण हे OBC मधून द्यावं, तर मग भूमिका कुठं स्पष्ट आहे? आणि मराठा आरक्षण देण्यासाठी तर सरकार तयारच आहे, प्रश्न मराठा आरक्षणाचा नाही आहे। मराठा आरक्षण OBC मधून द्यावं या प्रश्नावर निश्चितपणे आज निर्णय करणं हे कोणागही शक्य नाही आहे, कारण आणि एकाच्या ताटात काढून दुसऱ्याच्या ताटात टाकायचं असं शक्य नसल्याने हा तिढा आहे। तर शरद पवार साहेब OBC द्या असं म्हणत असतील तर पुन्हा एकदा स्पष्टता करू।